नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2022 या नवीन व्हिडिओमध्ये गटक वर्ड निकालाची तुम्ही वाट पाहून आहात, काय निर्णय होतो त्याची वाट पाहून आहात, त्याविषयीचं महत्त्वाचं अपडेट आपण आजच्या तारखेचं या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही कालच्याच तारखेची म्हणजे 19 एप्रिल 2022 न्यूज आहे। आरोग्य पेपर फुटी प्रकरण, 10 फरारी आरोपी अजून शोध सुरू आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कारवाई जी आहे ती अजूनही सुरूच आहे। काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये आपण बघूयात। आरोग्य विभाग, म्हाडा तसे शिक्षक पात्रता, टीईटी गैरव्यवहार पुणे पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर आता 10 आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात फरार असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या प्रकरणात आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले, आरोग्य विभागाच्या लातूर कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, अंबाजोगाईतील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप जोगदंड अशा बड्या अधिकाऱ्यांसह यात सहभाग असणाऱ्या एजंटची साखळी पुणे पोलिसांनी उघडकीस आणली होती। तर परीक्षा घेणाऱ्या न्यासाचा देखील सहभाग आढळून आला होता। पोलिसांनी राज्यभर छापाछत्र राबवत अनेक जेट एजंटना अटक केली। या गुन्ह्याचा जलद गतीने तपास करत पोलिसांनी या प्रकरणात 5000 अधिक पानांचे 2 दोषारोप पत्र जे आहे ते न्यायालयामध्ये दाखल केले आहेत। त्यानंतर आता पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। तर एजंटांना लवकरच अटक करणार असं म्हटलं गेलेलं आहे। तर पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात या 3 प्रकरणात एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाच्या क आणि ड पेपर फुटी प्रकरणात 2 स्वतंत्र गुन्हे आहेत आणि या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत 31 आरोपींना अटक केली आहे। यात शासकीय तसेच आरोग्य विभागातील अनेकांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाशी निगडीत संबंधातील नावे निष्पन्न झाली असून त्यामध्ये 8 ते 10 संशयित आरोपी आहेत। त्यात बहुतांश एजंट असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची सूत्रांनी सांगितलेलं आहे। तर महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी जे महत्वाचे 10 आरोपी अजून फरार आहेत, त्यांना अटक झालेली नाहीये, तर त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी पण कार्यवाही आहे ती अजून सुरू आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले जो अंतिम निर्णय असणार आहे आरोग्य भरतीबद्दलचा, तो होण्यास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विलंब लागत आहे। महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता खूप या ठिकाणी दिवस गेलेले आहेत, जसं की 6 ते 7 महिने झालेले आहेत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर एवढे मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले असतील, आता प्राथमिक अहवाल असेल किंवा प्रगतिशील अहवाल असेल आरोग्य विभागाला किंवा राज्य शासनाला अगोदरच पोलिसांनी दिलेला आहे। स्वतः आरोग्यमंत्र्यांनी वेळोवेळी त्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे, जसं की विधानसभेमध्ये असेल किंवा न्यूज चॅनलवरती असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अहवालानुसार जो पण तुम्हाला अहवाल प्राप्त झाला त्यानुसार या ठिकाणी निर्णय घेणं विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने खूप चांगलं होतं, परंतु तसा निर्णय घेतला जात नाहीये। या ठिकाणी वेळ लागत आहे, कामगिरी या ठिकाणी चालू आहे, पोलीस अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा तपास करतायत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थ्यांचा विचार होणं देखील गरजेचं आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पावलं उचलणं गरजेचं आहे। परंतु आरोग्य विभागाकडून मात्र या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सर्वच निर्णय जो आहे तो पोलिसांच्या अहवालावरतीच या ठिकाणी सोडून दिलेला आहे। त्याच्यामुळे कुठलाच निर्णय या ठिकाणी लवकर होत नाही। आता पोलीस अहवाल देखील सबमिट झालेला आहे, परंतु जे आरोपी अजून राहिलेले आहेत ते पकडणं काम चालू आहे। तोपर्यंत या ठिकाणी जो पण निर्णय असेल तो घेणं गरजेचं आहे। तुमची काय मत आहे त्याबद्दल? असंच निर्णय व्हायला हवा की काय? त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। कारण की तुम्ही तपास करताय, तुमचा तपास या ठिकाणी एका बाजूला सुरू ठेवा, परंतु जो पण निर्णय असेल, तुमचा निकाल लावण्याचा असेल, परीक्षाबद्दलचा असेल, किंवा जो पण अंतिम निर्णय असेल, तो लवकरात लवकर घेणं एका बाजूला गरजेचं आहे। त्याबद्दल तुमची मतं देखील सांगू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आता सर्वात मी अगोदरच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की आपण या ठिकाणी ट्विटर कॅम्पेन करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो याचा काही ना काही परिणाम होऊन या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा चांगले पेपर गेलेले आहेत, जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, त्यांनाही त्याचा फायदा होईल। व निर्णय महत्वाचा म्हणजे कुठलाही निर्णय असेल तो लवकरात लवकर होण्यासाठी त्याचा फायदा होईल, त्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये त्याची नियोजन आपण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर एवढीच महत्वाची माहिती होती आजच्या या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, चॅनलवरती नवीन असाल तर पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।